नमस्कार, शेतकरी कृषी दशेमध्ये पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, महत्त्वाची बातमी म्हणजे अरबी समुद्रातून मान्सूनच्या परतीला सुरुवात. मित्रांनो, आताची सर्वात मोठी बातमी व कोणत्या जिल्ह्यातून आज पाऊस जाणार आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, आणि कोणत्या जिल्ह्यात आज पाऊस होणार आहे तेही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या शेतकरी कृषी दशन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत राहतील. तर चला तर मित्रांनो, अरबी समुद्रातून मान्सूनच्या परतीला सुरुवात झालेली आहे. रिटर्न ऑफ द मान्सून व मुंबई आणि ठाण्याला पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. तर बघा, मुंबईमध्ये येत्या 2 ते 3 दिवसात मुंबई ठाण्यासह पूर्व विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. तर दुसरीकडे मान्सूनच्या परतीचा प्रवास वेगाने सुरू झाला असून मंगळवारमध्ये राजस्थानच्या काही भाग, उत्तर प्रदेशचा काही भाग, मध्य प्रदेशचा काही भागासह उत्तर अरबी समुद्रातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. व गेल्या 24 तासातील माहितीनुसार कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ या ठिकाणी तुरळक पाऊस पडला, तर मराठवाड्यात हवामान कोरडे होते. व 7 आणि 8 ऑक्टोबर रोजी विदर्भात मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे. तर 9 ऑक्टोबर रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस पडेल. आणि 10 ऑक्टोबर रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. आणि 7 आणि 8 ऑक्टोबर रोजी मुंबई शहर आणि उपनगरात आकाश ढगाळ राहील व मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. व मंगळवारी दिवसभर मुंबई कोरडी होती व दुपारी कुंचित उकाड्याचा त्रास झाल्याचे मुंबईकरांना जाणवले. सायंकाळ रात्री देखील कुंचित सर्वसाधारण अशीच परिस्थिती होती. तर महत्त्वाचे सांगायचे म्हटले तर मित्रांनो, अरबी समुद्रातून मान्सूनचा परतीला सुरुवात झालेली आहे. व दुसरीकडे विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. येत्या 2 ते 3 दिवसात मुंबई ठाण्यासह पूर्व विदर्भास या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे व शास्त्रज्ञांनी उपविभागाने वर्तवली आहे. तर दुसरीकडे मान्सूनचा परतीचा प्रवास हा वेगाने सुरू झाला असून मंगळवारी राजस्थानचे काही भाग, उत्तर प्रदेशचा काही भाग, मध्य प्रदेशचा काही भागासह उत्तर अरबी समुद्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू आहे. तर मित्रांनो, अरबी समुद्रातून मान्सूनच्या परतीला सुरुवात झाली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.